नमस्कार, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट इंग्लिश ग्रामर। एज यू नो दैट ग्रामर इज वेरी इसेंशियल फॉर द इंग्लिश लैंग्वेज फॉर 8th, 9th, and 10th स्टैंडर्ड। 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरु परफेक्ट अकॅडमीच्या वतीने आपण ग्रामर चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र, तुम्हा सर्वांना माहित आहे की इंग्रजीमध्ये टेन्स हा खूप महत्त्वाचा आहे। टेन्स इज द सोल ऑफ इंग्लिश लँग्वेज। काळ हे इंग्रजी व्याकरणाचा आत्मा आहे आणि तो जर व्यवस्थित आपला जमला तर आपण पुढे आयुष्यभर इंग्रजी आपला चांगलं समजायला लागते। त्याचाच उपयोग तुम्हाला 8वीच्या परीक्षेमध्ये 9वी आणि 10वीला सुद्धा आहे। कारण आजची जी नवीन मेथड आहे न्यू पॅटर्न नुसार पॅसेज आणि पॅसेज वरच व्याकरण आणि प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला व्याकरण इंग्रजी ग्रामर चांगलं समजणं आवश्यक आहे। तर मित्रो, आज आपण टेन्सला सुरुवात करूया। टेन्स मधील आपण आज सुरुवातीला तीन काळांची माहिती घेऊ। ती आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर। तर आपण सर्वांनी लिहून घ्या टेन्स। टेन्स म्हणजे काळ। ओके, आणि टेन्सचे मुख्य तीन प्रकार आहेत। ते आहे प्रेझेंट टेन्स, त्यानंतर आहे पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। यस, सो देयर आर मेन थ्री मेन टेन्स। विचार घे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स। दिस एव्हरी टेन्स हॅज फोर काइंड्स आणि या चे उपप्रकार चार पडतात। आता हे पण आपण माहिती घेऊया। पहिला आहे सिंपल। सिंपल मीन्स साधा। आणि दुसरा आहे कंटिन्युअस, CONTINUOUS, कंटिन्युअस मीन्स चालू। आणि तिसरा आहे परफेक्ट, PERFECT, परफेक्ट। परफेक्ट म्हणजे पूर्ण। आणि चौथा आहे कंटिन्युअस परफेक्ट, CONTINUOUS, कंटिन्युअस परफेक्ट, PERFECT, कंटिन्युअस परफेक्ट म्हणजे चालू पूर्ण। आपण सर्वजण माझ्याशी परिचित आहात। मी जी सिद्धार्थ, यापूर्वीच तुम्हाला मी अनेक व्याकरणाच्या टेक्निक्स बॉडीवर सांगत आलेलं आहे। तेव्हा जे 9वी आणि 10वीचे विद्यार्थी आहेत आणि 8वीचे विद्यार्थी आहेत त्यांना हे सहज लक्षात राहू शकतं। तर मुख्यतः आपण हे बॉडीवरही कसं पाठवायचं ते बघूया आणि आज आपण पुढील तीन काळ समजून घेऊया। मुख्य तीन काळ आहेत प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स। बॉडीवर कसं पाठ करायचं, उजव्या हाताला आपण सिंपल म्हणायचंय, डाव्या हाताला आपण कंटिन्युअस म्हणायचं, उजव्या पायाला आपण परफेक्ट म्हणायचं, डाव्या पायाला कंटिन्युअस परफेक्ट म्हणायचं। आता एक अवयव आपण तिन्ही काळाला लावू म्हणजे एकूण 12 काळ तयार होतील। कसे? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स। हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बॅक घेऊन लक्षात ठेवायचं आणि सराव करायचा आहे। आता हे आपले 1912 काळ झाले। पहा, समजून घ्या पुन्हा एक वेळेस। उजव्या हाताला सिंपल, आपण तीन काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स। आता यावर आधारित ह्या प्रत्येकाच्या रचना काय असतात, त्याचं वाक्य कसे बनवायचे, परीक्षेला कसे प्रश्न असतात तुम्हाला। आता सर्वप्रथम तुम्हाला आयडेंटिफाय द टेन्स म्हणून असतो, ओके, किंवा त्यातलं क्रियापदाचं रूप ओळखा म्हणून असतो। किंवा ते कुठलं क्रियापदाचं रूप असतं, काळ कोणतं असतं हे ओळखण्यासाठी तुम्हाला रचना आवश्यक आहे। तर आपण पहिल्यांदा आज सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर विषयी माहिती पाहूया। आता पहा, पहिला काळ आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्स
सिंपल प्रेझेंट टेन्स, याला आपण मराठी मध्ये साधा वर्तमान काळ म्हणतो। साधा वर्तमान काळ। आता हा या काळाचं सूत्र काय आहे, तर या काळामध्ये सर्वप्रथम सब्जेक्ट वापरला जातो, त्यानंतर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरला जातो, ओके। आणि अकॉर्डिंग टू सब्जेक्ट इथे यस किंवा यस प्रत्यय लागतो आणि मग नंतर ऑब्जेक्ट येतो, यस। आता हा काळ, या काळाचे आपण 10 वाक्य बनवूया आणि या वाक्यांचा तुम्ही सराव पण करायचा आहे। आता सिंपल प्रेझेंट टेन्सची पहिले 10 वाक्य बनवूया। पहिले सब्जेक्ट घेऊ आय, आय क्रियापद घेऊया प्ले, ओके, आय प्ले। आणि मग ऑब्जेक्ट घेतलं क्रिकेट, याचा अर्थ दिसेल का पुढे लिहित, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो। आता पहा, ही झाली तुमचं एक वाक्य। एक हा याचा काळ कोणता आहे, व्हाट इज द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स, पहिले सब्जेक्ट आहे, नंतर वी वन आलं आणि ऑब्जेक्ट आलं, मग बाय द वर्ब वी कॅन आयडेंटिफाय दिस इज द सिंपल प्रेझेंट टेन्स, ओके ओके। आता हे एक वाक्य झालं, असे आपण आता 10 वाक्यांचा सराव करूया। दुसरं वाक्य आहे आता यू प्ले, यू प्ले क्रिकेट म्हणजे तू क्रिकेट खेळतोस। पुन्हा तिसरं वाक्य आहे यू प्ले क्रिकेट तुम्ही क्रिकेट खेळता खेळता। त्यानंतर चौथं वाक्य आहे ही प्लेज क्रिकेट तो क्रिकेट खेळतो। विद्यार्थी मित्र इथे लक्ष द्या, आता या ठिकाणी मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे, ओके। तर हा साध्या वर्तमानाचा नियम आहे, जर कर्त्याच्या ठिकाणी ही सी इट आणि एक वचनी नाम असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो, ओके। आणि म्हणून इथं प्ले आहे, प्लेला यस प्रत्यय लागलेला आहे। आता दुसरं वाक्य पहा, सी प्लेज, ती क्रिकेट खेळते, त्यानंतर इट प्लेज क्रिकेट, ते क्रिकेट खेळत, त्यानंतर वी प्ले, वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो, त्यानंतर दे प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतात। पुन्हा बॉय प्लेज क्रिकेट, मुले क्रिकेट, सॉरी मुलगा क्रिकेट खेळतो, आणि 10 आहे बॉईज प्ले क्रिकेट म्हणजे मुले क्रिकेट खेळतात। विद्यार्थी मित्र ही सिंपल प्रेझेंटची 10 वाक्य मी तुम्हाला यासाठी दिलेली आहे, कारण का माणूस हा सवयीचा गुलाम असतो। एक वेळ तुम्हाला ही वाक्य बनवायची सवय लागली की तुम्ही हजार आयुष्यभर ही विसरू शकत नाही। अँड यू मस्ट लर्न इंग्लिश नॉट ओनली फॉर 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, यू लर्न इंग्लिश फॉर लॉन्ग लाईफ बिकॉज इट इज युजफुल फॉर एव्हरी फील्ड, ओके। इफ यू गो टू सायन्स फील्ड असो, कॉमर्स फील्ड असो, इन आर्ट फील्ड्स असो,
ओके एनीवेअर असो इंग्लिश इज नेसेसरी. आपण सर्वांना इंग्रजी आयुष्यभरासाठी म्हणून शिकायचे आहे, त्याचा तुम्हाला सायमल्टेनियसली यू मे यूज इन युअर सिलेबस असतो, तुम्हाला सिलेबसला याचा उपयोग होईल. तर या सर्वांचं वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात आलं असेल की सुरुवातीला काय असतो, सब्जेक्ट असतो आणि मग क्रियापदाची रूप असतात, पहिलं रूप असतं, नंतर मग ऑब्जेक्ट असतं. आता वाक्य चेंज करता येतं तुम्हाला. आता जसं आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, मी पत्र लिहितो, आय राईट अ लेटर, तू जातोस यू गो, तू गावाला जातोस यू गो टू विलेज, तुम्ही अभ्यास करता यू स्टडी, ओके तो तो परत येतो, ही कम बॅक्स, ती नाचते सी डान्सेस, ते खेळतं इट प्लेज, ते रडतं इट क्राईज, आम्ही बोलतो वी स्पीक, ते इंग्रजी वाचतात दे रीड इंग्लिश, ओके मुलगा हसतो बॉय लॉब्स, मुली बोलतात बॉय स्टॉप. अशी वेगवेगळी वर्ब घेऊन तुम्हाला अनेक वाक्य बनवता येतील आणि हे बनण्यामुळे तुम्हाला सहज काय ओळखता येईल. तर यासाठी आपण काय करतोय, माझी जी पद्धत आहे सोपी आहे ती म्हणजे आपण हाताच्या 10 बोटावर असे अनेक वाक्य बनवतो. तर ती पद्धत समजून घ्या. मी काय केलं, सुरुवातीला जी सब्जेक्ट आहे ती आपल्या 10 बोटावर दिली आहे की आय यू यू ही सी इट वी दे बॉय बॉयज. आता हीच 10 वाक्य मी तुम्हाला बोटावर बोलून दाखवतो, म्हणजे तुम्ही कुठेही रिव्हिजन करू शकता. आपला आपला कोर्स कसा आहे, तुम्हाला एक वर्ष इंग्लिश ग्रामर जमलं की तुम्ही कुठेही सराव करू शकता, एनी टाइम एनी वेअर, ओके म्हणजे किती 24 तास कुठे जिथे असाल तिथे तुम्हाला ते समजायला लागेल. मग आपलं पहिलं आता सिम्पल प्रेझेंटिंगची 10 वाक्य बोटावर तुम्हाला म्हणून दाखवतोय, तुम्ही घरी सराव करायचा आहे. जसं आय प्ले क्रिकेट, यू प्ले क्रिकेट, यू प्ले क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट, सी प्लेज क्रिकेट, इट प्लेज क्रिकेट, वी प्ले क्रिकेट, दे प्ले क्रिकेट, बॉय प्लेज क्रिकेट, बॉयज प्ले क्रिकेट, म्हणजे ही तुमची 10 वाक्य झाली. असा सराव करायचा आहे. आता मग यानंतर आपण आता सिंपल पास्ट टेन्स विषयी पाहूया. आता सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र काय आहे, तर तुम्हाला सर्वांना एक सूचना सांगू इच्छितो, एव्हरी टेन्स इज रेकॉग्नाइज बाय द वर्ब फॉर्म, कुठलाही काळ हा क्रियापदाने ओळखला जातो. ओके मग आता सिंपल पास्ट टेन्सचं आपण सूत्र पाहूया. सिंपल पास्ट टेन्स हा दुसरा काळ आहे आपला. सिंपल पास्ट टेन्स याचं सूत्र आहे, पहिलं सब्जेक्ट वापरायचं, त्यानंतर व्ही टू वापरायचा. आता हा व्ही टू म्हणजे पंढरपूरचा व्ही टू नाही, हे वर्बचं सेकंड फॉर्म, ओके हा, त्यानंतर मग ऑब्जेक्ट घ्यायचे. तर आता वाक्य आपण 10 घेऊया. पहिलं वाक्य घेऊ, आय प्लेड, पी एल ए वाय ई डी. आता प्लेचं फर्स्ट फॉर्म आहे प्ले, सेकंड फॉर्म आहे प्लेड. आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो. दुसरं वाक्य आहे यू प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळला. तिसरं वाक्य आहे यू प्लेड क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळले. चौथं वाक्य आहे ही प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळला. पाचवं आहे सी प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळली. सहावं वाक्य आहे इट प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळलं. वी प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो. त्यानंतर आठवा आहे दे प्लेड क्रिकेट, ते
क्रिकेट खेळले, नववा आहे बॉय प्लेड क्रिकेट, मुलगा क्रिकेट खेळला, त्यानंतर दावा आहे बॉईज प्लेड क्रिकेट, मुले क्रिकेट खेळले। सर्वांनी थोडं बारकाईने पहा की आता प्रत्येक वाक्यामध्ये काय केलं, पहिल्यांदा सब्जेक्ट यूज केला आहे, त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं आणि ऑब्जेक्ट वापरलं आहे। आता हा पॅटर्न कायमस्वरूपी असतो, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे क्रियापद दुसरं रूप येतं, आणि मग या पद्धतीने आता ही दहा वाक्य आपल्याला बोटावरच पाठ करायची आहे। ही कशी करायची, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिल्यांदा तुम्ही दहा सब्जेक्ट पाठ करून घ्या, आ यू यू ही सी इट वी दे बॉय बॉयज, यावर दहा वाक्य म्हणूया। जसं आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो, यू प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळला, यू प्लेड क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळले, ही प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळला, सी प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळली, इट प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळलं, वी प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो, दे प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले, बॉय प्लेड क्रिकेट, मुलगा क्रिकेट खेळला, बॉयज प्लेड क्रिकेट, मुले क्रिकेट खेळले। ओके, यावर अनेक वेगवेगळे वाक्य बनवलं। जसं आता मी पत्र लिहिलो कसं म्हणणार, आय रोड अ लेटर, त्यानंतर तू पुस्तक वाचला, यू रेड अ बुक, तुम्ही परत आले, यू केम बॅक, ती तो शेतात नांगरला, ही फोर्ड इन फार्म, ती फूल तोडली, सी प्लक्ड अ फ्लावर, ओके, ती आकाशात उडालं, इट फ्लू इन द स्काय, अशा पद्धतीने क्रियापदाचे दुसरं रूप वापरायचे आणि सिंपल पास्ट त्यांची वाक्य बनवायची आहे। ओके, पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बॅक घ्यायचा, समजून घ्यायचं आणि असा हजारो वाक्यांचा सराव करायचा, म्हणजे इंग्रजी तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही, तुम्ही कायमस्वरूपी इंग्रजीमध्ये इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व मिळाल। याचा फायदा तुम्हाला परीक्षेसाठी होतो, बोलण्यासाठी होतो आणि आयुष्यामध्ये इंग्रजी, इफ यू आर एबल टू स्पीक इन इंग्लिश सो यू कॅन डू ईच अँड एव्हरीथिंग, बिकॉज इन द वर्ल्ड नाउ विदाउट इंग्लिश वी कांट गो अहेड, म्हणून इंग्रजी आपण पुढे जाऊ शकत नाही। आणि या माध्यमातून तुम्हाला एकतर इंग्रजी व्याकरण पण चांगलं समजायला लागेल आणि तुम्हाला परीक्षेत दृष्टिकोनातून सुद्धा चांगला सराव होईल, आणि हाच तुमचा होमवर्क म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा। ओके, आणि त्याचे फोटो आपल्या ग्रुपवर तुम्ही शेअर करत चला, ठीक आहे। आता आपण शेवटचा काळ पाहूया, तो आहे सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल मधला। ओके, आता सिंपल फ्युचर टेन्स याचे सूत्र काय आहे ते पण आपण समजून घेऊ। सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ। यस, सूत्र आहे, पहिलं सब्जेक्ट वापरायचं, भविष्य म्हणल्यानंतर शाल किंवा विल वापरणं आवश्यक आहे आणि त्यानंतर क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म येतो आणि ऑब्जेक्ट। पाहता पहिलं वाक्य काय होईल, आय शाल प्ले क्रिकेट, आय शाल प्ले क्रिकेट म्हणजेच मी क्रिकेट खेळणार। विद्यार्थी मित्र हो, हे प्रत्येक वाक्य अर्थासहित पाठ करा, कारण का वेन यू आर रीडिंग एनीथिंग, any passages, any newspaper, any novel, all of us we have to consider this all thing in Marathi, then we have to reply in English. When you are reading the passage that time you have to understand in Marathi, all of us. तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून समजणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यासाठी याचा अर्थ तुम्हाला हे करणं आवश्यक आहे। ओके, आता ही आपण फास्ट घेऊया सिंपल फ्युचर टेन्सची। पहा, यू विल प्ले क्रिकेट म्हणजे तू क्रिकेट खेळणार। त्यानंतर पुन्हा यू विल प्ले क्रिकेट, तुम्ही क्रिकेट खेळणार। यस, त्यानंतर ही विल प्ले क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळणार। त्यानंतर आहे
सी विल प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळणार. यस. त्यानंतर आहे इट विल प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळणार. त्यानंतर आहे वी शॅल प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळणार. त्यानंतर आहे आठवं दे विल प्ले क्रिकेट, अर्थात ते क्रिकेट खेळणार. त्यानंतर आहे बॉय विल प्ले क्रिकेट, म्हणजे मुलगा क्रिकेट खेळणार. आणि शेवटचं वाक्य आहे बॉयज विल प्ले क्रिकेट. मुले क्रिकेट खेळणार. तर मित्रो अशा पद्धतीने ही 10 वाक्य आहेत. आता यावरची सुद्धा मी बोटावर म्हणून दाखवतो, म्हणजे आपले 30 वाक्य पूर्ण होतात. पुन्हा तुम्ही इथं वर्ब चेंज करून असे 30 वाक्य तुम्ही लिहायचे, तुमचं नाव लिहून आपल्या ग्रुपवर तुम्ही शेअर करत चला. म्हणजे वेगवेगळे वर्ब वापरून वेगवेगळी वाक्य तुम्हाला 30 वाक्य बनवता येतील. पहा जसं आय शॅल प्ले क्रिकेट, यू विल प्ले क्रिकेट, यू विल प्ले क्रिकेट, ही विल प्ले क्रिकेट, सी विल प्ले क्रिकेट, इट विल प्ले क्रिकेट, वी शॅल प्ले क्रिकेट, दे विल प्ले क्रिकेट, बॉय विल प्ले क्रिकेट, बॉयज विल प्ले. अशा पद्धतीने आपण काळातील 3 काळांचा आपण अभ्यास केला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर. त्यावर आधारित प्रत्येकाचे 10 वाक्य घेतले आहे. तुम्ही स्वतः घरी होमवर्क मध्ये ही वाक्य लिहा आणि मग लिहून आमच्या आपल्या ग्रुपवर शेअर करत चला. काही जर अडचणी असतील तर त्या कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा तुमचा डाऊट तुम्ही विचारू शकता. आपण पुढील तासामध्ये पुढील 3 काळ पाहूया. तोपर्यंत नमस्कार.